हॅलो एवरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की आपल्या मुलांना आपण कोणती सेंटेन्सेस शिकवू शकतो. जर ते अगदी सुरुवातीपासून इंग्रजी शिकत असतील तर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची वाक्य शिकवू शकतो, आपण त्यांच्याकडून कशाप्रकारे ती बोलून घेऊ शकतो, ही अशी छोटी छोटी वाक्ये आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहेत. चला तर मग सुरू करूयात. फर्स्ट पार्टमध्ये आपण शिकूयात ग्रीटिंग्स अँड पोलाईट एक्सप्रेशन्स. चला तर मग स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, गुड बाय, हे जे चार छोटे छोटे फ्रेजेस आहेत ते आपण मुलांना शिकवू शकतो. जसे की सकाळी कुणी भेटलं असेल तर त्यांना आपण गुड मॉर्निंग बोलू शकतो, किंवा दुपारच्या वेळेत भेटलं असेल तर त्यांना गुड आफ्टरनून बोला असं शिकवू शकतो. जरी आपण लहान मुलांना कुठे बाहेर घेऊन जात नसेल तरी आपण स्वतः त्या मुलांसोबत बोलण्याची प्रॅक्टिस करू शकतो. सकाळी आपला मुलगा उठल्यानंतर त्याला आपण गुड मॉर्निंग विश करू शकतो आणि त्याला तुम्ही सांगू शकता की जेव्हा समोरची व्यक्ती गुड मॉर्निंग बोलते तेव्हा तूही गुड मॉर्निंग म्हणून उत्तर देणं गरजेचं आहे. तसंच गुड आफ्टरनून किंवा गुड नाईट. आता गुड नाईट हे आपण रात्री भेटल्यानंतर नाही बोलत, जेव्हा आपण भेटून रिटर्न घरी जात असतो किंवा झोपायला जात असतो तेव्हा आपण गुड नाईट विश करू शकतो. नेक्स्ट आहे गुड बाय. गुड बाय केव्हा बोलायचं आहे तर जेव्हा आपण एखाद्याचा निरोप घेत असतो तेव्हा काय बोलायचं, गुड बाय. देन हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकता किंवा त्यांना सांगू शकता की तुम्ही एखाद्या मोठ्याला विचारा की हाऊ आर यू, म्हणजे तुम्ही कसे आहात असं विचारायचं असेल तेव्हा तू इंग्लिशमधून विचारू शकतोस की हाऊ आर यू. हाऊ आर यूचं उत्तर देताना आय एम फाईन थँक्यू, आय एम फाईन थँक्यू, मीन्स मी ठीक आहे धन्यवाद. प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन, कृपया बसा. स्टँड अप प्लीज, स्टँड अप प्लीज, कृपया उभे रहा. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता की जर तुला कोणी खाऊ दिला किंवा तुला कोणत्या प्रकारची मदत केली तर तू त्यांना काय बोलायचं आहे, थँक्यू. थँक्यू मीन्स धन्यवाद. किंवा तू असंही बोलू शकतो थँक्यू सो मच, मीन्स खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट आहे एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी मीन्स माफ करा. पण इथं जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते किंवा आपण काहीतरी वेगळं करतो तेव्हा माफ करा असं नाही बोलायचं. या एक्सक्यूज मीचा अर्थ काय आहे तर एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी किंवा एखाद्या तुम्हाला सपोज जर एखाद्याच्या पुढे जायचं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या मध्ये उभी असेल आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की जरा सरकता का, तेव्हा तुम्ही बोलू शकता एक्सक्यूज मी, म्हणजे माफ करा हं, एक्सक्यूज मी. अशा प्रकारे एक्सक्यूज मीचा यूज करायचा आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, मीन्स मला माफ करा. देन बेसिक क्वेश्चन्स. तर बेसिक क्वेश्चन्समध्ये काय आहे, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, मीन्स तुझे नाव काय आहे. माय नेम इज विहान, माय नेम इज विहान, किंवा विहानच्या जागी तुमचं जे काही नाव असेल ते नाव घेऊन तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती आहे. आय एम 5 इयर्स ओल्ड, म्हणजे माझे वय 5 वर्ष आहे किंवा मी 5 वर्षांचा आहे. आय एम 5 इयर्स ओल्ड. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, हे काय आहे. वेअर इज द बुक, वेअर इज द बुक, मीन्स पुस्तक कुठे आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाला विचारायचं असेल की पुस्तक कुठे आहे तर तुम्ही इंग्लिशमधून हे विचारण्याचा प्रयत्न करू शकता, वेअर इज द बुक, वेअर इज द बुक. द बुक इज ऑन द टेबल, द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलावर आहे. कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो का. अशा प्रकारे जर तुम्हाला तुमच्या मुलाला विचारायचं असेल की तू मला मदत करू शकतो का तेव्हा काय बोलायचं, कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी. मे आय गो टू द बाथरूम, मे आय गो टू द बाथरूम, किंवा मे आय गो टू द वॉशरूम, मी बाथरूमला जाऊ का. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोईंग. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. कॅन आय आस्क अ क्वेश्चन, कॅन आय आस्क अ क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू शकतो का. नेक्स्ट कॉमन सेंटेन्सेस. ओपन युअर बुक, तुझे पुस्तक उघड, ओपन युअर बुक.
क्लोज द डोअर, क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. ओपन द डोअर, ओपन द डोअर, दार उघड. लिसन केअरफुली, लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐक. रीड द सेंटेन्स, रीड द सेंटेन्स, वाक्य वाच. राईट युअर नेम, राईट युअर नेम, तुमचे नाव लिहा किंवा तुझे नाव लिही. रेज युअर हँड, रेज युअर हँड, हात वर कर. डू यू अंडरस्टँड, डू यू अंडरस्टँड, समजलं का किंवा तुला समजलं का, डू यू अंडरस्टँड. रिपीट आफ्टर मी, रिपीट आफ्टर मी, मीन्स माझ्यानंतर पुन्हा कर. रोल अप युअर स्लीव्ज, रोल अप युअर स्लीव्ज, मीन्स तुझ्या बाही गुंडाळ. प्लीज बी क्वाईट, कृपया शांत रहा. प्लीज बी क्वाईट, प्लीज बी क्वाईट, आय एम वर्किंग. प्लीज बी क्वाईट, आय एम वर्किंग, कृपया शांत रहा, मी काम करत आहे. यू आर अ गुड बॉय किंवा यू आर अ गुड गर्ल, मीन्स तू चांगला मुलगा आहेस किंवा तू चांगली मुलगी आहेस. गुड गर्ल्स डोंट क्राय, चांगल्या मुली रडत नाहीत. आपला जर मुलगा किंवा मुलगी रडत असेल तर त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये सांगू शकता गुड गर्ल्स डोंट क्राय, मीन्स चांगल्या मुली रडत नाहीत. जर मुलगा असेल तर तुम्ही बोलू शकता गुड बॉयज डोंट क्राय, चांगली मुलं रडत नाहीत. गुड बॉयज डोंट फाईट, चांगली मुले भांडत नाहीत. किंवा जर तुमची मुलं हट्ट करत असतील तेव्हा काय बोलू शकता, गुड बॉयज डोंट इन्सिस्ट, चांगली मुले हट्ट करत नाहीत. जर तुम्हाला मुलीला समजवायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता, गुड गर्ल्स डोंट इन्सिस्ट, चांगल्या मुली हट्ट करत नाहीत. देन डेली ॲक्टिव्हिटीज, डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही त्यांना ही वाक्य शिकवू शकता की त्यांनी ती कशी सांगायची आहेत. जर तुमचा मुलगा ब्रेकफास्ट करत असेल किंवा नाश्ता करत असेल तर तुम्ही त्याला शिकवू शकता की मी नाश्ता करत आहे हे वाक्य कसं बोलायचं. आय एम ईटिंग ब्रेकफास्ट किंवा आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, मीन्स मी नाश्ता करत आहे. आय एम ब्रशिंग माय टीथ, मी दात घासतोय. आय एम ब्रशिंग माय टीथ. आय एम गेटिंग रेडी, आय एम गेटिंग रेडी, मी तयार होत आहे. आय एम गेटिंग ड्रेस्ड, आय एम गेटिंग ड्रेस्ड, मी कपडे घालत आहे. आय एम गोईंग टू स्कूल, आय एम गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आय एम डुईंग माय होमवर्क, आय एम डुईंग माय होमवर्क, मी माझा गृहपाठ करत आहे. आय एम प्लेईंग आउटसाईड, आय एम प्लेईंग आउटसाईड, मी बाहेर खेळतोय किंवा मी बाहेर खेळत आहे. आय एम वॉचिंग टी व्ही, आय एम वॉचिंग टी व्ही, मी टी व्ही पाहत आहे. आय एम रीडिंग अ बुक, आय एम रीडिंग अ बुक, मी एक पुस्तक वाचत आहे. आय एम गोईंग टू बेड, मी झोपायला जात आहे. आय एम गोईंग टू बेड. आय एम वॉशिंग माय हँड्स, मी माझे हात धुत आहे. आय एम वॉशिंग माय हँड्स. नाऊ लेट्स लर्न ॲक्शन्स अँड कमांड्स. रिपीट आफ्टर मी, रिपीट आफ्टर मी, मीन्स माझ्यानंतर पुन्हा बोल. जर तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट शिकवत असाल तर त्याला तुम्हाला ते रिपीट करायला सांगायचं आहे तर सिंपली बोलू शकता तुम्ही रिपीट आफ्टर मी, रिपीट आफ्टर मी. टर्न ऑफ द फॉसेट, टर्न ऑफ द फॉसेट, नळ बंद करा. टर्न ऑफ द फॉसेट, फॉसेट मीन्स नळ. पुट युअर टॉयज इन द बॉक्स, पुट युअर टॉयज इन द बॉक्स, तुझी खेळणी बॉक्समध्ये ठेव. कम हियर प्लीज, कम हियर प्लीज, प्लीज इकडे या. गो टू युअर रूम, गो टू युअर रूम, तुझ्या खोलीत जा. डोंट टच दॅट, डोंट टच दॅट, त्याला स्पर्श करू नका. बी केअरफुल, बी केअरफुल, सावध रहा. क्लीन अप युअर टॉयज, क्लीन अप युअर टॉयज, तुझी खेळणी साफ कर. लेट्स प्ले अ गेम, चला एक खेळ खेळूया. लेट्स प्ले अ गेम. गिव्ह मी द पेन्सिल, गिव्ह मी द पेन्सिल, मला पेन्सिल दे. स्टॉप रनिंग, स्टॉप रनिंग, धावणे थांबवा. धावणे थांबवा मीन्स स्टॉप रनिंग.
लेट्स गो होम, लेट्स गो होम, चला घरी जाऊया. वेट फॉर मी, वेट फॉर मी, माझी वाट पहा. डोंट क्राय, रडू नकोस, डोंट क्राय. स्टॉप क्राईंग, रडणे थांबवा, स्टॉप क्राईंग. गेट ड्रेस्ड, गेट ड्रेस्ड, कपडे घाला. कव्हर युअर माउथ व्हेन स्नीझिंग, कव्हर युअर माउथ व्हेन स्नीझिंग, शिंकताना तोंड झाका. डोंट फाईट विथ इच अदर, डोंट फाईट विथ इच अदर, एकमेकांशी भांडू नका. टाय युअर शू लेसेस, टाय युअर शू लेसेस, तुझ्या बुटाच्या लेस बांध. अशा प्रकारे ही जी आपण आत्ता जी पण सेंटेन्सेस बघितलेली आहेत ती आपण लहान मुलांसोबत अगदी रोजच्या बोलण्यात बोलत असतो, तेव्हा तुम्ही मराठी सेंटेन्स यूज करण्याऐवजी जर तुम्ही इंग्लिश सेंटेन्सचा यूज करून मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही स्वतःच्या बोलण्यामध्येही ती वाक्य जर वापरली तर काय होऊ शकतं की तुमची आणि तुमच्या मुलाची दोघांचीही इंग्लिशची प्रॅक्टिस अगदी उत्तम प्रकारे होऊ शकते. आय होप यू विल प्रॅक्टिस दिस सेंटेन्सेस विथ युअर चाइल्ड. थँक्यू.